माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। कार घेऊन आपण टोलनाक्यावर निघालं की पाच पैसे घेत नाही सोडून देतात। शेतकरी टमाटे घेऊन माल घेऊन निघाले त्याला टोल, बरोबर आहे। म्हणजे आता काय पॅरामीटर लावलंय की शेतकऱ्याला टोल घेतला पाहिजे आणि कारवाले हे अत्यंत गरीब राहतात, असे काय असेल? तर असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले। त्या प्रश्नावरचीच कविता आहे की कारवाल्यांना सरसकट टोल माफी देता। आता मला लोकांनी विचारलेले प्रश्न आहेत, राजकारण ह्याच्यात आणायचं नाही, की कारवाल्यांना सरसकट टोल माफी देता, व्यापाऱ्यांचा एलबीटी ही गपचीप मागे घेता। कारवाल्यांना सरसकट टोल माफी देता, व्यापाऱ्यांचा एलबीटी गुमान मागे घेता, अवतीभोवती सारे तोंड फुटके डपडे। कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते बघतच असेल ते। अवतीभोवती तुमच्या तोंड फुटके डपडे, शेतकऱ्याच्या मरणालाही म्हणतात बघा लपडे, आठवते? अवतीभोवती तुमच्या सगळे तोंड फुटके डपडे, अरे शेतकऱ्याच्या मरणालाही म्हणता तुम्ही लपडे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने उडते म्हणता पद, सांगा आम्ही तुम्हाला द्यावं कसं मत? शेतकऱ्याच्या कर्जमाफीने उडता म्हणता पद, आता सांगा आम्ही तुम्हाला कसं द्यावं मत? अशी कशी तुमची बाबा आली नवीन नीती, अशी कशी तुमची बाबा आली नवी नीती, घरातल्या लोकांना घरच्यांचीच भीती। अशी कशी बाबा तुमची आली नवी नीती, घरातल्या लोकांना घरच्यांचीच भीती। जगभर फिरून तुम्ही सारा पैसा वाटला आणि देशाच्या तिजोरीचा झरस त्यांना आटला। देशभर फिरून जगभर फिरून तुम्ही सारा पैसा वाटला, देशाच्या तिजोरीतला झरा त्यांना आटला। मरण केलं सुकाळ आणि महाग केला खत, सांगा आम्ही तुम्हाला आता कसं द्यावं मत? सांगा आम्ही तुम्हाला आता कसं द्यावं मत? प्रत्येक गोष्टीतच कशाला अंतरे धर्माने जात? आता सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांचं राज्य कसं होतं की प्रत्येकच गोष्टीत कशाला अंतरे धर्माने जात? मनात पेरता विष आणि म्हणता मन की बात। प्रत्येकच गोष्टीत बाबा कशाला अंत धर्माने जात? मनात पेरता विष आणि म्हणता मन की बात। तुमच्या अशा वागण्याने देशात बुरे दिन आले, अरे एका ताटात खाणाऱ्याचे नमस्कार बंद झाले। तुमच्या अशा वागण्यानं देशात बुरे दिन आले, अरे एका ताटात जेवणाऱ्याचे नमस्कार बंद झाले। तोंड दाबून बुक्क्याचा मार, अशी आमची गत, सांगा आम्ही तुम्हाला आता कसं द्यावं मत? सांगा आम्ही तुम्हाला आता कसं द्यावं मत? सांगा आम्ही तुम्हाला आता कसं द्यावं?